नमस्कार मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत पहा हरितालिका दोन हजार एकवीस या दिवशी चुकूनही कुमारिका मुली किंवा स्त्रियांनी न करावयाची कामे आज आपण जाणून घेणार आहोत हरितालिका व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे कुमारिका मनपसंद जीवन साथीदार मिळावा म्हणून तर सुवासिनी स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हरितालिका हे व्रत करत असतात परंतु हरितालिका या दिवशी काही नियम पाळणे ही तेवढेच आवश्यक आहे आणि हेच नियम कोणते आहेत किंवा या दिवशी चुकूनही न करावयाची कामे कोणती आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यातील पहिले काम आहे ते म्हणजे रागराग करू नये व्रत करणाऱ्या स्त्रियांनी क्रोध करू नये किंवा विनाकारण कुणाला भांडू नये दोन झोपू नये तसेही कोणत्याही व्रताच्या दिवशी दिवसा झोपणे चुकीचे आहे तसेच हरितालिकेला जागरण करण्याची पद्धत आहे म्हणून व्रत ठेवणाऱ्या कुमारिकांनी आणि स्त्रियांनी रात्री झोपू नये जागरण करून भजन कीर्तन किंवा की काही मनोरंजक खेळ खेळत जागरण करावे तीन अपमान करू नये चुकूनही घरातील वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नये त्यांचा अपमान करू नये यामुळे व्रताचे फळ मिळत नाही तसेही पूजेपूर्वी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊनच या पूजेची सुरुवात केली जाते अशातच त्यांचा अपमान मुळीच करू नये चार अन्न खाऊ नये हरितालिका हे व्रत निर्जल केलं जातं या कडक उपवासात अनेक स्त्रिया पाणी देखील पित नाहीत अशातच अन्न ग्रहण करणे अत्यंत चुकीचे ठरते काही कारणास्तव उपाशी पोटी राहणे शक्य नसल्यास फल आहार घेऊ शकतो परंतु अन्न खाऊ नये पाच नवरेशी भांडू नये ज्या पतीसाठी व्रत करत आहात त्यांना नाखुश करून फळ कसे प्राप्त होईल म्हणून निदान या दिवशी तरी वाद होण्याची स्थिती टाळावी क्लेश भांडण होतील अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये अशा प्रकारे हरितालिका दोन हजार एकवीस या श्रेष्ठ व्रताच्या दिवशी चुकूनही न याची कामे आज आपण जाणून घेतलेली आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद